सूट एक ठेका, चौपाटी घ्या नका, दोन हना पण सरपंच म्हणा, बूट सूट एक ठेका, चौपाटी घ्या नका, दोन हना पण सरपंच म्हणा, कुणाच कुणी भावकी जलतला हकलायची, गावकी गावकी जलतला हकलायची, गावकी 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 गाव। आज नाचायचा दिवस आहेत बर का, आज अख्ख गाव आपल्या ताब्यात आहे, एक एकाला ना बरोबर कुठून ठेवतो बघ डब्यात, मी कस काय डब्यात बसल तुझ्या नाही पण तुला कोण डब्यात ठेवायचं होय, मला डब्यात नाही ना तुझ्या लायकीचा डबा अजून तयारच झालेला नाही, गावकऱ्याला आपल्या बद्दल प्रेम आपुलकी वाटली पाहिजे, आता मला सांग मला कोण गावकरी कुठला चांगला म्हणतो का, आता बरे म्हणतात म्हणतात, तू म्हणतोय म्हणजे लय मोठं म्हण तुझं सीसीटीव्ही उन्हाले कडे कायला मंदिरात आलोय पण मंदिरात पाणी तरी ठेवायचं का नाही, पाणी संपलंय संपलंय ना, बर गावातलं तर पाणी संपलं नाही ना, गावात हाय ना पाणी, आता एक काम करायचं मला बाटलीवर पाणी घेऊन ये, कोबूवर पाणी आणायला लावलं काय विचार करतोय, जातो ना जा जा बाबा, मी तो हातात घेऊन बसतो काय विचार करत, काय अण्णा निवांत बसलाय आराम चाललाय काय, मग एक काम करताय काय बोला, निवांत बसलेला भगवान आहे वय, वरून सूर्य तापतोय आतून तुम्ही जळताय, एक काम करा रावांना जळत नाही ना, एक काम करा की उचलून घ्या ना आता की खाली रावांना, आप्याचं म्हणलं तरी तुम्ही काय आप देताय का, हो सगळ्यांना देताय आम्हाला बी, अरे आप्पा काय बोलतोयस तू, हा हवस का पुजारीच आहे म्हणायचं तू, अबो बाबा अण्णा मी काय बोलताय तुम्ही, पैसे मागतोय कर्ज मागतोय तुम्हाला, तुम्ही काय वेगळंच काहीतरी बोलताय राव, वेगळंच बोलतोय का मग काय, पा कर्ज घेऊन जिन म्हणजे जिंदगीचं वाटोळ होणं, आणि तसंही पाहिलं तर मी काय कुणाला पैसा वाटत नाही काय कर्ज पण देत नाही, कर्ज देणारा दुसरा माणूस आहे सावकार, त्या सावकाराने आता आपल्याला दुसरं काम सोपवलंय फक्त वसुली करायचं, अप्पा तसं तुम्ही म्हणताय बरं का, कर्ज बिर्ज देण्यासारखी काय तुम्ही घेऊ पण नका, मी म्हणतोय काय राव ना तुम्ही असली माणसं सांभाळताय राव, आणि मी तर कर्ज फेडणारा माणूस आहे, हा तुमचा आला एक रुपया ठेवणार ना गिने ना गिने मी देऊन टाकेल, असल्या माणसाला तुम्ही देताय, मी काय म्हणतोय मला देऊन उपयोग नाही, मी कर्ज वाटत नाही वाटणारा सावकार आहे काय, आणि आज त्याने मला वसुलीचं काम दिलंय ना ते कुणाच्या घरावर काय काय नांगर फिरवते ना हे लक्षात येईल तुम्हाला संध्याकाळपर्यंत, काय तुमचं पटतंय मला कर्ज घेणं काय चांगलं काम नाही पण लय अत्यंत मला गरज आहे, नाही मिळणार बाबा तुम्ही आपा आपलं जा बघा, गरज कर्ज मिळणारच नाहीये, मी काय म्हणतोय माझं कामच नाही ते, तरी बी बघा झालं तर करा, झालं बघू झाल्या बघू, चला येऊ का मग, या या पाणी आणलं का नाही राव, अहो काय झालं अण्णा साहेब रस्त्यात काम लागले ते मी सगळं पाणी पिऊन टाकलं, बाटली मोकळीच आणली तुमच्याकडे मोकळीच आणली होय, मग काय मी टाकले रस्त्यात सगळं पाणी पिऊन, एक काम करायचं होतं काय त्या बाटलीत आहे ना थोडस विष टाकायचं होतं आणि कुठंतरी पिऊन तिकडेच मारायचं होतं ना, इकडे कशाला आलाय मग, विष मिळत नाही ना कुठे घ्यायला, विष पण मिळलं नाही मिळलं, पाणी जेवढं होतं तेवढं मी पिऊन आलो, विष कुठं भेटलंच नाही, विष पण घ्यायचं होतं काय, यायला तू म्हणजे मला येडा बनवतो का काय, म्हणजे अख्ख्या गावाला येडा बनवायचं काम झालं तुझं, आता परत माझ्याकडे आलाय का, हा म्हणतोय राव लाज नसल्यासारखा, यशवंतराव लय तोंड बारीक केलं काय सांगायचं आलं तुला, परिस्थिती बेकार झाली माझी, मला कर्जवाल्यांनी येड लावायचं काम केली, याजांनी पैसे घेतलेत नको झाले मला, आता सारखं येतंय मागाय माझ्याकडे पैसे मागाय येतोय, ते दोन पिकं तिथली जास्त काढायची लगेच पैसे तोंडावर मंडळ असा फेकून हाणायचा, तसं दत पाडून टाकायचं त्याच्या, आणि आता चष्ट वाटते का काय, मी का भयंकर आता माझ्या काय परिस्थिती माझी मला माहिती, तू चष्टा करतोय दोन पिकं काढ ना अमक कर, आता आम्ही तो काय म्हणलो गेलो म्हणून दोन पिकं जास्त काढील तर मग असंच करील आणि तेच करील, मग सांगा की सावकाराला म्हणा चार पिकं काढील म्हणा तुझ्या तोंडावर मंडळ फेकून हाणील, आणि पण मी काय म्हणतोय तुम्हाला माहिती घ्यायची, तुम्ही जे ही मोठे मोठे बाता करता मोठे मोठे बंडल नेन हाणील ही करण्यापेक्षा कर्ज घ्यायची गरज काय होती, मला सांगा तुम्ही रुपये कमावताय 10 रुपये जर घालवत असताल तर त्या कमावण्याला तुमच्या उपयोग आहे का काय,
परिस्थिती माझी झाली ती. मी 2-3 पिकात अक्षरशः का बेकारी माझी झाली. कांदा केलं, तर सांगतो मिरच्या केल्या. ऐन टायमाला पाणी कमी पडलं, बरं कसं तरी पाणी पुरवलं आणि बाजार नाही मिळाला, त्याच्यामुळं माझी परिस्थिती बिकट झाली. अहो ही परिस्थिती प्रत्येका येतेच यशवंतराव, तुम्हीच नाही असे कित्येक शेतकरी आहेत की त्यांच्या जेव्हा आता असं म्हणजे कर्जाचं डोंगर आहे. नाव यशवंतराव, कर्ज घेऊन काय झालंय माहित ना, कोणी गावात देत नाही भाऊ, अशी परिस्थिती झाली. बोलायचं बरं झालं, बोलायचं राहिलं होतं म्हणजे आज कामच आपलं तसं आहे. सीसीटीव्ही, आपलं नाव काय? वसुली अण्णा. हा वसुली अण्णा, येताना बरं लाज वाटत नाही. वसुली अण्णा आणि देताना होय तोंड असं एकदम बारीक करायचं, ते कस वाचायचं. पैसे तुमचं देणार आहे मी. तुम्ही कायले आता घायला येऊ नका, माझी परिस्थिती अवघड आहे सध्या. तुमचं पैसे 1 रुपया ठेवणार नाही. 1 रुपया ठेवण्यासारखी वस्तू तिथेच नाही. सावकार माहिती आहे ना कसला वांगाळे. माहिती मला सगळं. कोंडून मारतोय तो. 1-2 महिने तर एका व्यक्तीला कोंडून ठेवलं होतं, घरच्यांनी पैसे दिले तवाच त्याला सोडलं, माहित आहे ना. चपानी करतो, पैसे तर नाही चपानी सुद्धा. चपानी सुद्धा कोणापासून उधारच घ्यावा लागेल. चपानी प्या आणि आपलं जावा. चपानी नको, चपाटी मी सांगतो, टेन्शन घेऊ नको. पण तेवढी जी कर्ज घेतलंय ना ते लवकर मोकळं हो. कर्ज झालं ना पुढं प्रगती करायचं असेल का नाही, ती पण माणसाची खुट्टी. त्याला ही माहित नसतं की आजचा दिवस गेलाय, त्या दिवसाचं व्याज तुला लागून आलंय परत. त्याच्या डोमाला आपण कमावलंय का डबल घालावलंय ही ते वेळेस माहीत असत. मग ती वाढलं टेन्शन, मला हे नाही पितळी फेकन गालास हानन तिलाच मारणार, काय तिची चुकी का. आपण इकडं उद्योग करायचं हे असलं, पत्ते खेळ कुठं, जुगार खेळ कुठं, काय कर कुठं, रानात घालो. बर मी काय म्हणतो, चला कष्टाने हे केलंय ना 2 पैसे, आज मी म्हणतो उपाशी राहा, पण याचा पैसे आणि याचा पैसे घेऊच नाही. अण्णा काय म्हणणं तुमचं याच्या? माझं म्हणणं तर तीच आहे की पण आज कुठल्या कामाला आलोय मी, वसुली करायला. अण्णा आणि वसुली केल्याशिवाय राहणार नाही आपण, सांगतोय. तुमचा पाया पडतो, तुम्ही आता जावा. मी तुमचं 2 दिवसात काय बी करून तुमचे पैसे बाकावतो, तुम्ही जा. माझं काय नाही, लक्षात घ्या, माझं काय नाही, ते सावकार आहे. माझा काय होता आणि सांग त्या अण्णाला. त्या काळाला कोण विचारत सांगा मला. आता काय सांगायचंय, पण आता काय यांचं काय राहणार. अक्षरशराव माझे विमानाने मिरच्या जात होते, तुम्हाला माहिती का विमानाने. मी लोड केल्या तर राव, मी कामाला होतो. अण्णा विमाना मिरच्या घालावल्या. अहो शिमला मिरची होती ही साईज. शिमला मिरची ही साईज. सावकाराचं देणं एवढंच आहे की तेवढे दिसते. ठेव म्हणलं तुम्हाला, तुम्ही जावा, मी आणि आण्या काहीतरी पोडगा काढतो. आणि तुमचा जर ह्यांचं पैसे कुठं जुगाड नाही लागलं ना, यांच्या दोन्ही खिडणे ऐकू आणि सावकाराचे पैसे देऊ. खिडण्या विकत नाही नाही, ती विकण्याची गरजच नाही. सावकाराला एक किडनीच नाहीये, बिंदास्पैकी सावकार घे. मी करतो काहीतरी, जावा कर बाबा. आण्या तू काहीतरी सांगतोस, तुला मी कशाला बसवला. एक किडनी गेली तर परत आपण आणू राजेला जाऊन, तसल्या सहा किडण्या माघारी आणू. त्याचं काय एवढं तवा, तुम्ही काय टेन्शन घेता एका किडनीचं. कुठन मुद्दे सुचले मला, काय डोकं चाला ना. कसं डोकं चालेल, कसं डोकं चालेल दादा. दूध का कर्ज, मा का कर्ज, कर्ज कर्जच घेत बसा. आम्हाला नाही मस्ती म्हणून कर्ज घे. कर्जाची मस्ती सस्ती नसती, लय महाग पडणार आहे. निसर्ग देतोय कसात आता. निसर्गापाशी काय, निसर्गाला विचारून कर्ज घेतलं होतं का तिथं. अहो मस्त निसर्गाला विसरून नाही कर्ज घेतलं अण्णा, पण या भरोशावर घेतलंच की आशेवर. नाहीतरी सरकार कायद्यात काय झाले माहिती आहे, सरकारी ऑफिसात बाकीच्या भ्रष्टाचाराच्या फायली जळत्यात, पण शेतकऱ्याची कर्जाची फाईल कधीच जळत नाही. सरकार तुमच्या दारी नव्हतं आलं. का त्याला झेड करतो वर्ग आहे माझ वर्ग. मग हे आमचे वसुली अण्णा आहेत. अरे आहे की माहिती आम्हाला वसुली अण्णा आहेत माहिती. ते वसुली अण्णा आहेत. अरे आज कळालं की वसुली अण्णा आल्यात वसूल कराय, पण आमच्याकडे असलं तर द्यावं आम्ही ना. हे पाम्या अरे त्याला जनवर्गात का हकालतोयस. हा माझ्याच घरापाशी येऊन त्याला हकालतोयस. हो
तुला काय लाज बीज वाटते का? नाही ना लाज नाही, तरी जन्मताच विशीला टांगली. बिनलाजासारखं कसं करते बघा, आता आमच्याच दार येऊन आमच्याच पोराला हाकलायचं म्हणजे कसं? मग त्या पोराला खुळखुळ द्या की अण्णा. माझ्या पोराला खुळखुळ देईन नाही तर लॉलीपॉप देईन. माझ्या पोराची खिडकिडी शोधण्यापेक्षा आपली किडीगिरी शोधा. सीसीटीव्ही आज काय बनवून आलाय अण्णा, आणि अण्णाचा अपमान करते बघा ना. आज तुम्ही लॉलीपॉप द्या नाही तर खुळखुळ द्या. काय एक किडेगिरी शोधायचं बसत बसू नका. माझी किडेगिरी जर दाखवली काय दाखवू माझी किडेगिरी तुम्हाला अण्णा? किडेगिरी बघायचा वेळ आहे का? आणि मग अहो तुम्ही तसं बोलताय, ही पोरग असं बोलत मग काय आम्ही करायचं? त्या पोराला कळू नाही का? आता सांगितलं की मला सांग की बाप तुझं राबत ना राबत. हा म्हणले तुम्हाला कळलं का? तुम्हाला माहिती आम्हाला माहिती बाप काय नकल कर नका. पोरग असं बोलतोय माझी तुम्हाला त्याची नक्कल आवडी का वाटते का? कधी कधी चांगलं बोलतोय किती काय होत त्याच्या गोळ्या एका दिवशी कमी पडल्या का नाही ते असं होतं. आता पैसेच नाही गोळ्याला काय करणार? सीसीटीव्ही तुझ्या गोळ्या देतो का? सीसीटीव्ही आपलं नाव काय? आज वसुली अण्णा. हा आणि मी काय म्हणतोय माहितीये का? काय बोला किडेगिरी राहू द्या, सगळं राहू द्या. कर्ज घेताना जेवढी मजा वाटते ना, आणि कर्ज देताना काय कमरे खालची पॅन्ट खाली सरकती होय अण्णा. अहो शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहे माहितीये का? आम्ही कुठं काय म्हणतोय, एक दिवस असा येईल भाकरी ऐवजी भाकरी तुम्ही खाताय ना, तसा पिझ्झाची ऑर्डर करता ना, तशी एक दिवस भाकरीची ऑर्डर करायला लागेल, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळेल. आम्ही शेतकऱ्याची किंमत करायला आलेलो नाही. काय मग शेतकरी हा देशाचा मायबाप आहे हे माहित नाही, पण मला काय म्हणायचंय, हातात होत नसताना काय कर्ज घ्यायची काय गरज आहे का? आता लागलाय तिथंच घेतलंय ना आम्ही, का आम्ही का असं घालव नाही कुठं वायाला? आम्हाला माहितीये बायांवर घालावलाय का जुगारावर घालावलाय. माझं पोरग माझं संसार माझं घर माझं शेत हा सगळं त्याच्यासाठी माझं माझं करायचं शेवटी काय? आता हे सावकाराचं वजन कोणी प्यालायचं? फुकटच्या बातान गाडव मारेल आता, असलं काय काम करू नका. काय कर्ज घेताना जेवढी मजा वाटली देतानाही तसं द्यायचं. काय ते नाटक करायची नाहीत माझ्या समोर अवांना. त्या अवांना गेले बाबा अण्णा गेलं. काय बघ बाबा पोरग आता तू काय काय बघायचंय त्याला? त्याच्यासाठी म्हणतो तू कर्ज नको, पण तुझे आठ पाय घेतलं होतं मी कर्ज अण्णा. मी बघू का ह्यांच्याकडे नाही सीसीटीव्ही तावाला किरो तुला. हा मग काय बघ अर्जी नाही ते अंगा यायला लागलंय. तुम्ही माझ्याकडे आला वसुलीला पण आता माझ्याकडे कवडी बी नाही काहीच नाही. ते मला नाटक सांगायचं नाही. काय वसुलीला आलोय म्हणजे वसूल करूनच जाणार. लवकरच ओझ आणि पोर झालं खुज लक्षात घ्या. असली कारण करायला सांगायची नाहीत मला. पण नाही आता माझ्याकडे काहीच नाही. मोकळाय मी मोकळा ती कपडे तरी कशाला घातल्या ती पण काढून ठेवायची ना. मग बघ बाबा रडायला लागले काय? रडू इतके चाळ करत होत ना, आता बरं रडायला आलं त्याला. सवलत द्यावायची काय? सवलत मिळणार नाही काही. सवलत द्याव सवलत नाही काय नाही. कसं द्याव आणि कुठून देऊ आणि कसं द्यायचं आता तुम्हाला? ते कसं देऊ कुठून देऊ? कोण बने का करोडपतीचा मंच नाही हातावा. काय सावकाराचं कर्ज आहे आणि ते कर्ज द्यावाच लागेल. नाही कु आहे म्हणलंय का तुम्हाला? मी काय म्हणतो नाही नाही म्हणायला. आज चार पटीने कर्ज वाढवून घेतलंय नाही देणार असं म्हणलं नाही तुम्ही, द्यायचंच म्हणताय. पत्ती दादा पूर्ग काय बोलते? अरे माझ्या सोन्या बाबड्या पैसे झाडा लागत्यात का? झाड हल्ल की पान गळलं की पैसे मिळत्यात का? अरे घेताना कसं मजा वाटली बापाला? मोबाईलच पाहिजे तेवढ्याचाच पाहिजे नाहीतर घर सोडून जाईल हे बोलताना लाज वाटत नाही त्यावेळेस. आणि आता रडायचं नाटक करते अण्णा. अहो ही मस मारा दिसतोय तुम्हाला पडलेलं. पण या उन्हाळा बघितलं का कसं आहे? उन्हाळा कडे नाही बरं का? अहो पेरलेलं पीक सगळं जळून गेलं, त्याला सगळे पैसे गेले आहेत. आणि होती दोन चार गुरं ती बी दिरीवाल्याने ओढून नेले आहेत. कुठं पैसा आणायचा? म्हणजे हातात काय राहिला आता? मग तुम्हीच सांगा की आता. आम्ही सांगायचं का वरण? घेताना विचारलं का अण्णाला, अण्णा कर्ज घेतोय कसं करू बरं असं विचारलं का?
देताना तेवढं म्हणायचं अण्णा सांगा बरं काय तुमचं राव हा तुम्हाला मग 17 वेळा सांगितलं चौकार लय वांगाळे आणि हलकट माणूस आहे काय दाबून ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सीसीटीव्ही यांचं गुराळ ऐकालोय का आपण इथं काय संध्याकाळपर्यंत कसंही झालं पाहिजे पैसे दिलं पाहिजे नाहीतर अण्णा रागावलाय आणि अण्णाचं काम काय आहे अण्णा हा लक्षात घ्या बघतो आम्ही बघतो चल की बाबा चल चल पोरा काहीतरी करू सीसीटीव्ही परत आलो आपण कसल्या परिस्थितीत काय असेल ना तुमचं 20% असू द्या 15% असू द्या जसं असेल तसं देईन तुम्ही जसं असेल तसं देताल हो पण पैसा माझ्याकडे नसतो पैसा असतो सावकाराकडे आता माझ्याकडे काम कुठले आपलं नाव काय हा वसुली अण्णा मालक तुम्ही जरा गप असता करा मला भेटू द्या 10-5 रुपये भेटले तर मला लोकात आमच्या भाऊकीचं असं होईल घराचं काम वसुली अण्णा असू द्या पण वसुली अण्णाचा वशिरा असेलच ना पुढे सावकाराकडे बघा मी काय म्हणतोय माहितीये का घर हाय तसं ठेवा काय घागरा तुमच्या पातळी का पातळीवर लावलंय तुम्ही राव आम्ही 1 रुपया ठेवणार नाही तुमचा पैसे मिळणार नाहीत अरे नका माझी निराशा करू नाही पैसे मिळणार नाहीत तुम्ही जावा बरं उगाच येड लावायचं काम करू नका येत किती दिवसात न होत आज काम मिळालंय मला आणि त्या कामात पण तुम्ही आणताय अडथळा मी द्या पेशी तिकडे दिसतात का लोक दिसतात ती काय काम करतात त्या गवंडी काम करतात काय म्हणजे बिगारीच करतात ना करतात पण आता माझं स्वतःच घरच काम चाललंय त्या माणसाला तर छपराचं घर आहे का नाही मग त्यांना कर्ज करूनच खायचं का करायचं का सगळं नाही पण आता काढले काम त्याला काय करणार जेवढा आहे त्याचं समाधान मानावं माणसानी वाटलं होतं अण्णा आपा हात जोडतो कोपऱ्यापासून पैसे काय मागू नको राहतो हा ए सीसीटीव्ही तू नुसताच काय हसतोय सांगितलंय की नाही काम होणार म्हणून मग तुला कशाला हे फक्त वसुली अण्णा आहेत आहेत पण ते सावकाराकडे त्यांचा वट असतो तुमचं काम करणार नाही हा करणार नाही जाऊ दे चल की यांचं सारखं चालूच राहणार आहे आपल्याकडे गावकी गावकी जल तलाक लायची गावकी 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 एन्जॉय करताय चांगला एन्जॉय चाललाय माणसं घरी नसल्यावर काय काम आहे अण्णा काम सांगावंच लागेल तुम्हाला आलाय बर मला काय म्हणायचं काय तेवढं ती सावकाराचं कर्ज घेऊन टाका बरं पण कोणी सांगितलेलं तुम्हाला एवढं उधार बाजार आणून मेकअप करायचा तू वापरत नाही त्यातलं नाही बाई मी नाही तुमचं वापरत तू टेन्शन घेऊ नको मी बघतो आता खूप आहे दारू ही माणसं मागा आलं तरी म्हणताय बाई तू टेन्शन घेऊ नको माझी मी बघते काय कालवा करू नका ती म्हणतात ती बरोबर आहे काय मला सांगा तुझ्या आईने म्हणतात ते चुकीच आहेत का एक एक सामान तुमच्या 2-2.5 हजाराचं म्हटलं मला लागत मेकअपचं सामान म्हणून मी आणते तू शांत बस ग अजून आणा एवढं बॅग भरून मेकअप आणणार मी बरोबर करते आता सांगते सगळ्या भाऊजींना ही माणसं दारात आल्या त्यांनी पैसे दिले असं गेल्या महिन्यात मला तर मी कशाला ही दारात माणसं आली असते आज सीसीटीव्ही काय सांगतो का नाही म्हणणार राव तू दादा दिसलं का ए सोन्या दिसलं का
नाना गेले माळाला लावून खायला म्हणून नाना गेले अजून गेले सापडा येणार तुम्ही येणार माय बर काम नाही मेरे नाही कोण नाही सांगितलं तुम्ही तुमचा उद्योग बघा आम्ही बघतो त्याच्याकडे देवा आज घेईन उद्या घेईन आत्ताच घेईन मगच घेईन असं करून आता लय झाले. आता हे कर्जाने तुम्ही बेजार झालोय. मी एकदाचा गेलो का नाही तर मागची बायका पोरं तरी सुखी राहतील, कर्ज तरी माफ होईल. तेव्हा एकदाचच काम करून टाकतो बाबा. निसर्गाने साथ द्याय ना आणि सावकाराने काय जगू द्याय ना, त्यापेक्षा एकदाचच काम करून टाकतो. माझ्या जीवाचंच काहीतरी वळ बरं वाईट करतो. अरे नाही आता मला जगायचंच नाही, नाही जगायचं. अरे पोरा नाही नाही अरे कुठवर असं तापसन करू. अरे नाही नाही आता त्या सावकाराने सावकाराच्या कर्जाने मी जाम झालो. नाही नाही माझं माझ्या जीवाचं वाईट करतो मला. नको पोरा नको 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 तू असं काय करू नको. मलाच कर अरे तुमच्या मागचं कर्ज तरी मिटेल. अरे पोरा ऐक पप्पी ऐक ऐक पप्पी नको. अरे मला जीवाचाच खाता आलाय. अरे तुम्ही तरी मोकळे होता त्या कर्जातून. अरे पण त्याचा कावकराने आपल्याला नको केलंय ना. अरे तुम्ही माझ्या माग तुम्ही मोकळा होताल की उद्यापासून मी तुमच्या सोबत प्रश्न करत आपण दोघ मिळून दादा बर आता शेतकऱ्यांचा विचार करता तुम्ही बघितलंय का? वादळ आलं, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, त्यामुळे शेतीला काय होतंय, शेतात शेतकऱ्यांनी केलेलं नुकसान भरपूर होतंय. म्हणजे नैसर्गिक आपत्ती. हा त्यानं जे वर्षभर कष्ट केलेलं असतं एका रात्रीत ते संपून जात. बरोबर. परिणामी काय होतंय त्याला बँकेकडनं कर्ज घ्यावं लागतंय. बँकेकडून घेतलेलं कर्ज त्यानं ह्या पिकाच्या जीवावर घेतलेलं असतं की आज उद्या आपलं हे पीक जाईल, त्यातून आपला फायदा होईल, आपला संसार चालेल, त्यातून आपण बँकेचं कर्ज परतफेड करू ह्या अपेक्षा असतात. त्याबरोबर मुलांचं शिक्षण असतं, त्याबरोबर मुलींच्या लग्नाचा खर्च वगैरे असतो. ह्या अनेक समस्यांसाठी तो कर्ज काढतो. पण एका रात्री त्या पिकाची पूर्ण नासाडी झाली, तो पूर्ण त्या ह्याच्याखाली दबला जातो, कर्जाची परतफेड तो काय करू शकत नाही. आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी
बरं का, दरवर्षी कमीत कमी 2000 लोक शेतकरी आत्महत्या करतात या कर्जापायी, या महाराष्ट्रात, फक्त महाराष्ट्रात, इतर राज्यात वेगळी गोष्ट आहे. बरोबर. बँकेकडून घेतलेलं कर्ज बहुतांशी शेतकऱ्यांना जर वेळेत परतफेड नाही केली तर बँकेकडून तो डिफॉल्टर म्हणून घोषित केला जातो. त्यामुळे त्याला इतर बँकेकडून सुद्धा कुठलं कर्ज भेटत नाही आणि मग तो खाजगी सावकाराकडे वळतो. हा, खाजगी सावकाराकडे वळला की तो अजून दबत जातो. योजना तिथपर्यंत पोहोचतात पण हा पण एक प्रश्न मोठा आहे की कितपत पोहोचतात. हा बरोबर आहे. हो, ते बोललं पाहिजे ना, लोकांना कळलं पाहिजे. अण्णा काय म्हणायचं तुला? नाही, मला काय एवढंच म्हणायचंय बरं का, पण प्रत्येक गोष्टीला आत्महत्या हाच पर्याय आहे का? नाही ना, आत्महत्या पर्याय. कारण का, माणूस आत्महत्या करतो तो कुठल्या गोष्टीसाठी करतो, की आपल्यानंतर आपल्या पोराबाळांना त्यांना दुःख वाटू नये, म्हणजे आपण गेलो म्हणजे त्यांचं संकट दूर होत असं त्याला वाटत. पण खऱ्या अर्थाने होत्यात का? नाही. त्याचं कारण कसं आहे माहितीये का, त्याने घेतलेलं कर्ज फक्त त्यालाच माहित असतं, कुटुंबाला पूर्ण त्याची माहिती नसते. कुटुंब तो कसं चालवतो हे फक्त त्याच्या त्यालाच माहित असते. तो कुठने ऍडजस्ट करतो त्याची त्यालाच माहित असते. घेतलेल्या कर्जाची पूर्ण कुटुंबाला माहिती नसते, त्यामुळे तो असं रोज ह्याचं त्याचं देणं हे ल्यावल्यामुळे तो आत्महत्याकडे ओढतो. पण तुम्हाला माहितीये का, त्यानं जर आत्महत्या केली तर त्याचं कुटुंब ज्या लेवलला आहे त्यापेक्षा अजून लेवलला खाली जातो. बरोबर. महत्वाची गोष्ट, तो जर मेला तर त्याचा मैत्रीचा खर्च, परत त्या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च, त्या अजून घर खाली जात. म्हणजे तो एकदाच मरतो पण घरचे त्याचे दररोज जिवंतपणे दररोज मरत असतात. आणि ह्या प्रत्येक आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींनी ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आत्महत्या करून कुठलेही प्रश्न सॉल्व्ह होत नाही तर उलट ते 10 पटीने वाढले जातात. उलट त्यांनी केलेल्या आत्महत्याचे चटके त्याच्या कुटुंबियाला रोज बसत असतात. बसत असत. बरोबर आहे. शेतकऱ्याचं तसंच सर्वसामान्य माणसाचं सुद्धा आहे. बरोबर. सर्वसामान्य माणसाला काय झालंय, आता आधार कार्ड पॅन कार्ड वर सर्रास कर्ज भेटतंय. बरोबर. लगे एका दिवसात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. कुठं पोराने बघायचं ह्याची लेवल जरा लेवल भारी आहे, मग त्यासारखं आपण वागलं पाहिजे. म्हणून घे मोबाईल, घे गाडी, टाक पेट्रोल. ह्याचा परिणाम काय होतो माहितीये का, ते बाप्पाच्या पाठीमागं लागून लागून त्या पेट्रोलला पैसे, रिचार्जला पैसे, बाप अजून त्या वजाखाली दबत दबत जातो. त्याला पण वाटतं जरा पोरका आपलं थोडं शिकलंय, जरा लेवल त्याची वाढावी, म्हणून तो पण त्या प्रमाणात खर्च करतो. त्यांना त्या अजून कुटुंब खाली खाली जात. वरांना त्याची जाणीव पाहिजे, आपण कुठल्या परिस्थितीतून आलोय, आपण कसं वागलं पाहिजे. जबाबदारीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. पण आता ती कुणी द्यायची कुणी नाही हा मोठा, त्याला कळलं पाहिजे. म्हणजे शेवट मला काय म्हणायचंय, कुठलीही गोष्ट करा बरोबर आहे, पण आत्महत्या हा शेवटी प्रश्न निर्माण करणार आहे. कुठला? का? का? आणि प्रत्येकाने का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कुठली गोष्ट करणार? आपल्याला ह्या गोष्टीवर काय म्हणायचंय? बावड्या नाही भाऊ साहेब, म्हण की तू. बर, मी चांगलं सांगतोय की. मी कुठं वाईट म्हणतोय बरं सर? मी चांगलं सांगतोय का नाही दादा? हो हो, छान सांगताय तुम्ही. हाय का नाही? हो हो, बोला पुढं बोला. हा, आपला समाज प्रबोधनाचा चॅनल हो, पोद्दार फिल्म प्रोडक्शनचा मराठी वेब सिरीज गावकी रावकी संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय होत असलेला चॅनल गावकी रावकी दर शुक्रवारी सकाळी प्रसारित होणारा एपिसोड संपूर्ण कुटुंबाने एकत्रित बसून पाहण्याजोगा एपिसोड दर शुक्रवारी सकाळी 7:30 नंतर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.